आलेल्या बातमीनुसार आज UPSC चा निकाल ठीक 6 वाजता जाहीर होणार आहे. परीक्षेसाठी बसलेल्या सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग बघूया या परीक्षेमध्ये कोणी बाजी मारली ते. तोपर्यंत ऐकूया पुढील फरमाईश. हा बोल. अगं कॉंग्रॅच्युलेशन्स, आज रिझल्ट लागला ना तुझा? लागला नाही, लागणार आहे. किती वाजता? 6:00. ओप्स, या वेळेला तरी निघावं. अगं आई तर सकाळपासून बसली आहे देवघरात देव पाण्यात ठेवून. हॅलो हॅलो, ऐकतेस का? ऐक ना, मी तुला नंतर फोन करते. अगं पण ऐक ना. हॅलो,
रिक्षा। भैया अंधेरी स्टेशन चलोगे? जाणार ना, बसा थांबा थांबा एक मिनिट, हा पेढा घ्या। या रिक्षावाल्याची पोरगी ना ऑफिसर झाली आहे। हां आज आपण लय खुश आहे बघा। थांबा मी रिक्षा वळवून घेतो। हा अहो पोरीनं रात्रंदिवस मेहनत केली, आमच्या कष्टाचं चीज केलो। अहो पोरीनं रात्रंदिवस मेहनत केली, आमच्या कष्टाचं चीज केलो। अगं आई तर सकाळपासून बसली आहे देवघरात। या रिक्षावाल्याची पोरगी ना ऑफिसर झाली आहे। हा पेढा घ्या, या वेळेला तरी निघाव। अगं आई तर सकाळपासून बसली आहे देवघरात। अगं आई तर सकाळपासून चीज केलो। अहो पोरीनं रात्रंदिवस मेहनत केली, आमच्या कष्टाचं चीज केलो। अगं आई तर सकाळपासून बसली आहे देवघरात। मैडम, मैडम आपकी चाय। मी इथे कशी? उन भैया के साथ तो आई आप। कौन भैया? वो भैया वो खड़े हैं, देखो उधर। हां मी बोलतो त्यांच्याशी, नाही टेन्शन घेऊ नका, ते मी बघतो। समजून घ्या तसं काही नाहीये ते। भेंडी तू। बरं बरं बरं। तुला गर्दीत पडलेलं बघितलं, तिथे ओळखीचं कोणीच नव्हतं, म्हणून मीच तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। हॉस्पिटल कुठे? हे तुझे काही बोलतोस ना, ते मला अजिबात पटत नाही। उगाच खोटं बोलू नकोस। बरं नाही बोलत तर मला सांग, तू रिक्षा स्टँड वरून इथे कशी आलीस? बाय द वे रिझल्ट लागलाय म्हणे काल। मॅडम एक्स गर्लफ्रेंड काय करते, कुठे आहे, कुणासोबत आहे, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते। आणि काय माहिती तिला कधी एक्स बॉयफ्रेंडची गरज पडली तर, नाही का? अग मग टॉपर आता पुढे काय? तो फोन उचल, नाही तर दळीत फेकून दे। डोक्यात जातो। तुला फोन फेकायचा ना, घे फेक। घे ना अग, घे घे ना, देना अग, घे देना, घे घे। ज्याप्रमाणे उंच असणाऱ्या मोबाईलसाठी तू धडपडलीस आणि पहिल्या दुसऱ्या प्रयत्नातच माघार घेतलीस, असं तू स्वतःच्या स्वप्नांबरोबरही करणार आहेस का? मला सगळं माहिती आहे। तो पुस्तकांचा धूर ज्यांच्याविषयी तुला कधीच प्रेम नव्हतं, तो धूर येतो माझ्या गॅलरीपर्यंत। उद्या आई बाबा काय म्हणतील, जग काय म्हणेल,
चल ते सगळं सोड ना, तू मला सांग तुला खरंच आयएस व्हायचं होतं का? बरं तुला व्हायचं होतं, मग तू क्लिअर का नाही झालीस? असे असे बरेचसे प्रश्न तुझ्या मनात फिरत असतील. नाही मला वाईट या गोष्टीचं नाही वाटत की मी फेल झाले. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की मी कुठे कमी पडले. अगं तू कुठे कमी पडलीस? पण जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी प्रामाणिक प्रयत्न करूनही आपलं काम होत नसेल ना, तर समजून जायला पाहिजे की आपण दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला वेळ वाया घालवतोय. अगं तुला कळतंय का, प्रकृतीला आपल्याकडून काहीतरी वेगळं अपेक्षित आहे, जे तुला स्वतःलाही चांगलंच माहिती आहे. उगाच नाही तू ट्रॅव्हल बॅग घेऊन घराबाहेर पडलीस. जर तुला त्या फेलियरचं खरंच काही वाटलं असतं ना, तर तू आज घरात रडत बसली असतीस. पॅशन जोपासण्यासाठी तू बॅग घेऊन घराबाहेर पडली नसतीस. रोहन, आपलं या गोष्टीवर बऱ्याचदा डिस्कशन झालंय, त्याचा काही उपयोग नाहीये. अगं का उपयोग नाहीये? आणि असं तू किती दिवस स्वतःशी खोटं वागत राहणार आहेस? कधीतरी व्यक्त हो, सांग या जगाला तुला काय बनायचंय ते. आणि काय सांगू जगाला? हं, काय सांगू? आयएस बनता बनता ट्रॅव्हलर झाले? हो, इतकं सोपं नसतं ते. का सोपं नाही? आजवर जितके सक्सेसफुल झालेत सगळ्यांच्या बाबतीत असंच घडलंय. म्हणजे काहींना डॉक्टर बनायचं होतं, ते ऍक्टर बनले. पण तुझ्यासारखे रडत नाही बसले. काहींना वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड होती, ते ऍक्सिडेंटली चमत्कारिक सायंटिस्ट बनले. आणि हेच काय, तर अर्ध्याहून जास्त इंजिनियर तर तुला फिल्म लाईन मध्ये सापडतील. रेणू, परिस्थिती बदलायला कुठलीही चांगली वेळ नसते, ती वेळ आपल्याला आणावी लागते. कारण आयुष्यात सॅटिस्फॅक्शन नामकी भी तो कोई चीज होती आहे ना, नाही का? काय करतेस अगं, काय करतेस? तुला आता याच्यावर बरेचसे मिस कॉल्स येतील, बरेचसे मेसेजेस येतील, बरेचसे फोन कॉल्स येतील. आणि जसं तू मला मोटिवेट केलंस ना, तसंच त्यांना पण कर. गे. हे काय? सॅटिस्फॅक्शन. आई बाबा, सॉरी टू से, पण मी आयएस नाही बनू शकले. कारण माझं स्वप्न काहीस वेगळं आहे आणि ते आता मला माझ्या पद्धतीने जगायचं आहे. नक्कीच तुम्हाला माझा राग आला असेल, वाईट वाटलं असेल, साहजिक आहे. पण मी 100% प्रयत्न करूनही माझं नाही झालं आणि त्यामुळेच प्रकृतीची ही हाक आता मला ऐकावीच लागेल, निदान स्वतःसाठी तरी. काही दिवस हा एकांत हवाय मला, पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी. कारण सॅटिस्फॅक्शन भी तो कोई चीज होती है.